मॅम, अरविंद केजरीवाल जी जेलमधून सुटले तर ह्यांचा इंडिया अलायन्सला काय फायदा होणार? पहा, तुम्ही दिल्लीवासी जे होते ते आत्तापर्यंत जेव्हा 21 मार्चला केजरीवालांना अटक केले तेव्हापासनं दिल्लीवासी लोक हे विविध भागांमध्ये रस्त्यांवर संसदेच्या समोर सगळीकडे आंदोलन करत होते, ते वाट पाहत होते आणि दिल्लीला ज्या काही सुविधा आत्तापर्यंत त्यांनी दिलेल्या आहेत त्या सुविधाने अगदी तृप्त झालेले देश दिल्लीवासी आहेत आणि त्याचेच परिणाम पंजाबमध्ये सुद्धा आपण तशाच पद्धतीचं सरकार काम करत आहे. ह्या सगळ्या घटना ज्या आहेत किंवा ह्या सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या देशभरपर्यंत पोहोचवण्याचं काम हे केजरीवालांचं उद्दिष्ट आहे. आणि आत्ता हे जेव्हा देशाच्या म्हणजे आत्ता ह्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारने जे निर्णय घेतलेत ते जनतेच्या विरुद्ध आहेत, त्या अहितकारी आहेत, त्यामुळे जनता जे नागरिक देशाचे आहेत ती मोठ्या प्रमाणात संकटात असल्यागत स्थिती निर्माण झालेली असताना अनेक पक्ष जे लोकहिताचे काम करण्याची अपेक्षा ठेवून सरकार बनवतात ह्या पक्षांना असं वाटलं आणि ते एकत्र येऊन इंडिया अलायन्स म्हणून निर्माण केलं गेलं आणि त्या इंडिया अलायन्समध्ये मुख्य भूमिका असणारे एक अरविंद केजरीवाल आहेत ज्यांनी लोकहितवादी कामं केलेली आहेत, त्यामुळे इंडिया अलायन्सला या सगळ्या मुद्द्यांवरती नक्कीच उपयोग होणार आहे. आणि आज जेव्हा त्यांना काल सुप्रीम कोर्टाने जेव्हा सोडलं तेव्हा जो दिल्लीमध्ये जल्लोष होता आनंददायी तर तो पाहताना हा देशभर त्याचा प्रसार होताना दिसतोय. तर खूप महत्त्वाची भूमिका इंडिया अलायन्सच्या निवडणुकीसाठी केजरीवाल भूमिका बजावणार आहे. मॅम, जसं की BJP चा नारा आहे अब की बात 400 पार, तर तुम्हाला काय वाटत अब की बात 400 पार होणार? पहिल्यांदा जेव्हा 14 साली सरकार स्थापन व्हायचं होतं भाजपाचं तेव्हा मोदींनी जी भाषणं केलेली आहेत ती भाषणाचीच जर तुम्ही रेकॉर्डिंग ऐकली तर ती त्या भाषणांमधून तुम्हाला कळेल की हा किती खोटारडेपणा होता हे लोक आता अनुभवत आहेत. त्यानंतर 2019ला पुन्हा पुलवामाची घटना अशी घडली ती घडवली गेली असे सत्यपाल मलिक त्यांनी आरोप केलेला आहे आणि ते सिद्ध करण्याचा प्रयत्नसुद्धा करत आहेत. त्यावर ती पुलवामावरती जे शहीद झालेले आपले जवान आहेत त्यांच्या अनपेक्षितपणे लोकांनी त्यांना मतं दिली आणि 19 साली ते सत्तेत आले. आता त्यांना आता असं वाटतं की कुठला अशी घोषणा करायला पाहिजे की देश त्यातून पुन्हा भावनात्मक पद्धतीने मतदान करेल, म्हणून असं एक मोठं खोटं बोलणं जे आहे ना की 400 पार आत्तापर्यंत त्यांनी तो अशी घोषणा केली. आणि तुम्ही पाहिलं असेल तर आत्ता दुसरी निवडणुकीची पायरी झाली तेव्हा पाहिलं तर हा 400 पारचा नारा मागे पडलेला दिसतोय आपल्याला. तुम्ही कुठल्या बळावरती असे घोषणा करतायत हा मला एक प्रश्न पडतो की तुम्ही पाहाल तर अनपेक्षितपणे तुम्ही 16 साली नोटबंदी आणतात, त्या नोटबंदीच्या काळामधली जी 3 लाख रुपयांची जी तूट आहे ती आत्तापर्यंत भरू शकले नाही. राफेलबद्दलची 30,000 कोटी रुपयाचा जो प्रश्न निर्माण झाला अंबानींना दिलेला तो त्याचं उत्तर अजून तुम्ही देशाला दिलेलं नाही आहे. PM CARE मध्ये जो पैसा जमा झाला कोविडच्या काळामध्ये मोदींनी एक सिंहाचं आपलं जे सत्यमेव जयतेचं चिन्ह आहे ते बाजूला ठेवून म्हटलं होतं की कोविडच्या काळामध्ये लोकांच्या सेवेसाठी आपल्याला पैशाची गरज आहे, म्हणून त्यांच्या त्या भावनिक आवाहनाला लोकांनी प्रतिसाद दिला, मोठमोठ्या उद्योगपतींनी त्याच्यामध्ये रकमा दिलेल्या आहेत आणि असं त्याच्यात आता कळतंय की चीन कंपन्यांनी सुद्धा मोठ्या रकमा दिलेल्या आहेत. ही रक्कम एकंदरीत डॉलरमध्ये आहे. ती प्रश्न होता की मोदींनी जेव्हा त्यांची मागणी केली होती तो देशाचा पैसा म्हणून होता, आज जेव्हा PL दाखल केलं तेव्हा त्याच्यावरती उत्तर कोणी सरकारकडून मिळतं की हा कुठला सरकारचा पैसा नाही आहे, हा भाजपचा पैसा आहे. हा किती मोठा घोटाळा आहे हा याच्यातनं आपल्याला दिसेल. आणि त्यानंतर त्यांनी ही जवानांसाठी अग्निवीर जी योजना आणली, अरे जवान जेव्हा वेशीवर लढण्यासाठी जातो तेव्हा त्याला शहीद होण्यासाठी एक त्याचा तो आत्मसन्मानाने जातो, ती मानसिकता त्याची राहणार नाही. आणि ते म्हणतात की 6 महिने ट्रेनिंग दिलं जाणार आहे त्यानंतर 3.5 वर्षात त्याचा जॉब असणार आहे. तर 6.5-6 महिन्यामध्ये तुम्ही विचार केला तर साधं टेलरिंगला शिकायला गेलो
गेलो ना तर आपल्याला एक साधं जबलं जीवताना 6 महिने लागतात. या देशाच्या रक्षणासाठी माणसांना जेव्हा जवान नेमले जातात त्यांना केवळ 6 महिन्याचं ट्रेनिंग दिलं जातं, जेव्हा की आत्तापर्यंत ते 3.5 वर्ष केवळ ट्रेनिंग दिलं जायचं. तर ही फार एक मोठी फसवणूक केलेली आहे. आणि चीनच्या बाबतीत मी तुम्हाला आधी जसं म्हणाले, आज चीनने या सीमारेषांमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये आज जवळजवळ 600 गावं वसवली आहेत आणि त्याबद्दल मोदीजी अजून त्याच्यावरती काहीच बोलत नाहीत. हा देश मणिपूर आज वर्षभर जळतोय, त्याच्यावरती मोदीजी अजून कुठलं उत्तर देत नाही आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर महिला कुस्तीगिरी ज्या होत्या, ती बृजभूषण सिंहने त्यांच्यावरती जो काही अन्याय अत्याचार केला होता त्याबद्दल त्यांनी आवाज उठवला, आंदोलन केलं, त्याच्यावरती कुठलं उत्तर दिलं जात नाही आहे. तर ह्या सगळ्या अनेक प्रश्न आहेत. महागाई आहे, बेरोजगारी आहे. महागाईच्या बाबतीत तुम्ही पाहाल तर प्रत्येक वस्तू जी आज 500 रुपयाला जे गोष्टी मिळत होत्या तिथे आज 3000 रुपये मोजावे लागतात. तर सामान्य माणसांच्या कोविडच्या काळात नोकऱ्या गेलेल्या आहेत, अशा परिस्थितीमध्ये त्यांना उभार देण्यासाठी सरकारने मदत करायला पाहिजे होती, ती कोणतीही मदत लोकांपर्यंत पोहोचली जात नाही. केवळ सुविधांच्या घोषणा केल्या जातात, त्या केवळ कागदोपत्री असतात. प्रत्येक वेळी जनतेची फसवणूक झालेली आहे ही आपल्याला त्याच्यातून दिसतं. आणि आत्ता तुम्ही पाहिलं तर काश्मीरचा मुद्दा एक मी घेऊ शकते इकडे, की 370 कलम रद्द केला आणि त्याचा घवघवा इतका मोठ्या प्रमाणात केला की 370 कलममध्ये बी सेक्शन जे आहे तेच त्यांनी रद्द केलेलं आहे. त्या सेक्शनमध्ये असं नमूद आहे की ती काश्मीरमध्ये इतर बाह्य राज्यांमधून देशातून कोणीही तिथे जागा विकत घेऊ शकत नाही. तर तो जो मुद्दा होता तो फक्त काढला गेला आहे, बाकी 370 कलम जसेच्या तसंच आहे. आणि हा कलम रद्द करून तुम्ही काश्मीरचा अक्षरशः तुरुंग बनवला आणि आता तिथे उद्योगपतींना मोठ्या प्रमाणावरती जमिनी विकत दिल्या चालल्यात. इथे लॉन वगैरे सगळे जे खाणीतून हे पदार्थ मिळवण्यासाठी तिथे अदानीना सारख्यांना ह्या जागा मुक्त मोकळ्या करून दिलेल्या आहेत. हे कुठेतरी देशातली साधन संपत्ती, नैसर्गिक संसाधन आणि देशाच्या संस्था ज्या आज 70 वर्षामध्ये उभ्या केल्या त्या सगळ्याच आपण पाहिल्या तर तेल, सिमेंट असो, स्टील कंपनी असो, रेल्वे असो, हे सारी LIC पासून ह्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या आपण अदानी आणि अंबानीकडे सुपूर्द करताना दिल्या आहेत. आणि देश मात्र म्हणजे जी आर्थिक विषमता आहे त्यातली जी दरी आहे ती इतकी प्रचंड, त्यात इतकी मोठी तफावत आहे ना की लोक आता हे उभारून येण्यासाठी अजून काही वर्ष येणाऱ्या नवीन सरकारला, अलायन्सला द्यावी लागणार आहेत हे आपल्याला त्यातून दिसतंय. आणि त्यांनी म्हटलं होतं की बेरोजगारीच्या बाबतीत आम्ही दरवर्षी 2 करोड लोकांना रोजगार देऊ. प्रत्यक्षात 2 करोड तर राहिले बाजूला, पण 12 करोड बेरोजगारी या 10 वर्षामध्ये वाढली आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पाहाल तर जी अराजक स्थिती या देशामध्ये झाली आहे ती अगतिक त्या अवस्थेमधून नागरिकांकडून होताना दिसते. तर या काठे आता अलायन्ससाठी लोक आग्रही आहेत आणि ह्या लोकांच्या आग्रहाखातर, लोकांच्या, नागरिकांच्या सुविधांसाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी जी अलायन्सची निर्मिती झाली त्या सगळ्या पक्षांना मी आभार व्यक्त करते की देशहितासाठी त्यांनी हा सगळ्या आपमतभेद विसरून हे निर्णय घेतलाय. हा खूपच मोठा देशाच्या हितासाठी आहे असं मला वाटतं. मॅडम, माहीम विधानसभामध्ये अनिल सरांचा प्रतिसाद कसा आहे? इंडिया गठबंधन या नात्याने इथे उद्धव ठाकरेंचे जे उमेदवार आहेत अनिल देसाई यांचं तुम्ही आपण पाहतोय तर सगळीकडे स्वागत होताना दिसते. प्रत्येक ठिकाणी वेळ दिले जातोय आणि त्यांचे मितभाषा, त्यांचं सात्विकता, सौजन्य हे सगळंच लोकांवरती प्रभावी वाटतं आणि लोक आकर्षित होत आहेत. आणि जिथे म्हणजे लोकांची मागणी आहे की तुम्ही आमच्याकडे या आणि आमचं म्हणणं काय फक्त ऐकून घ्या आणि ते त्या गोष्टीला प्रतिसाद तेवढ्याच पद्धतीने त्यांचं काम होताना दिसतंय. आणि लोकांना न्याय देण्याच्या प्रतीक्षेतच त्यांचा नेहमीच कल आहे आणि ते नक्कीच लोकांना इथे सहकार्य करतील. या भूमिकेमध्ये त्यांचं व्यक्तिमत्वच आहे, त्यामुळे त्या भावनेतून लोक त्यांना इथून मतदान करणार आहेत आणि मोठ्या संख्येने त्यांना जिंकून येण्यासाठी मतदान होईल अशी अपेक्षा आहे. आणि इंडिया गठबंधनचं इकडचं सिंबल जे चिन्ह जे आहे ती मशाल आणि त्याच्यावरती लोक मोठ्या संख्येने मतदान करणार आहेत हे सगळीकडे आता झालेलं पसरलेलं आहे. कारण लोक जाणत आहेत की ही एक प्रकारे जी आता 10 वर्ष अनुभवली आहेत, भोगली आहेत मी तर म्हणेन की ती एक हिटलरशाहीचीच तुलना करण्यासारखी आहे. हिटलरने जो हिंसेला इतक्या शिखरावर नेऊन ठेवलं की 60 लाख ज्यूंची हत्या आणि त्यानंतर जे त्या कारणाने दुसरं महायुद्ध जे घडलं त्याला महत्त्वाचं कारण म्हणजे हिटलर होता. ते ती हिंसा पाहून जग जसं थरथरलं ना की आता तिसरं महायुद्ध नको
त्या पद्धतीनेच हा 10 वर्षाचा अनुभवाने लोक आता म्हणत आहेत की तिसऱ्यांदा मोदी नको आहे. त्यामुळे इंडिया अलायन्स ही मोठ्या बहुसंख्येने बहुमत मिळवून भारत देशात सरकार स्थापन करणार आहेत आणि त्यातले आपले इकडचे सांसद असणार आहेत अनिल देसाई. मी जनतेला आवाहन करीन की शांततेच्या पद्धतीने यांना वोट करायचं आहे, मतदान करायचं आहे आणि सतत आपण रांगेमध्ये उभं राहायचं आहे. ईव्हीएमचा प्रश्न काढू नये. जर सातत्याने आपण जर रांगेत उभे राहिलं तर ईव्हीएममध्ये सुद्धा ते करू शकणार नाही अशी आशा बाळगूया आपण. आणि 20 मेच्या दिवशी प्रत्येक नागरिकाने घराघरातून बाहेर पडून कुटुंबांना, नातेवाईकांना, सगळ्यांना एकत्र घेऊन आपण आपला मतदानाचा जो हक्क आहे तो निभावायचा आहे. आणि ईव्हीएम काय करेल ही वल्गना किंवा ह्या प्रपंचात न पडता आपण आपलं कर्तव्य बजावण्यासाठी तत्पर असायला पाहिजे असं मी आमच्या माहीमच्या नागरिकांना आवाहन करते. आणि जोरदार उठून 20 मेला अनिल देसाईंना प्रचंड मताने जिंकून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील असायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मला खास सांगावं असं वाटतं की इंडिया गठबंधनची घोषणा व्हायच्या आधीच इथे निर्भय बनो महाराष्ट्रामध्ये पाहिले तर निर्भय बनोची संस्था काम करते ज्याच्यामध्ये विश्वंभर चौधरी आहेत, असीम सरोदे ॲडव्होकेट आहेत, त्यानंतर निखिल वागळे ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यानंतर मुंबई आपण इथे माहीममध्ये पाहिलं तर बॉम्बे कॅथलिक सभा याच्यासाठी काम करते, सगळ्यांचं प्रबोधन करते. त्यानंतर आपण पाहिलं तर सोशल मीडिया आपण प्रस्थापित मीडिया जी आहे ती प्रत्येक पूर्णतः लोकांपर्यंत फोटो पोहोचवण्याचं काम करते. अशा वेळेला आपण पाहिलं तर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावरती प्रबोधनाचं काम केलं आहे. जसे रवीश कुमारचे आहेत, अजित अंजुम आहेत, दीपक शर्मा आहेत, पुण्यप्रसन्न वाजपेयी आहेत, आपल्यासारखी मीडिया आहेत. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे ध्रुव राठीने जे काही काम केलेलं आहे ते सर्वात खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यातून तरुणांना योग्य ज्ञान काय आहे, सत्य काय आहे हे समजलं. म्हणजे मी असं म्हणेन की पक्षाने तर खूप काम केलं आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन लोकांचं जागृती जी आहे ना ती ह्या सोशल मीडिया आणि या संस्थांनी जी कामं केल्यात त्याचं श्रेय इंडिया अलायन्सचं जिंकून येण्याचं जे श्रेय आहे ते मला वाटतं खऱ्या अर्थाने त्यांना द्यायला पाहिजे. आणि प्रत्यक्ष नागरिक असलेले त्रस्त त्यांनीच आता आत्मनिर्भर होऊन खऱ्या अर्थाने निर्धार केला आहे की आम्हाला आता तिसऱ्यांदा मोदी सरकार नको. त्यामुळे इंडिया अलायन्स निश्चित आहे याची जनतेला खात्री आहे कारण जनतेनेच ही गोष्ट ठरवलेली आहे.